नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विठ्ठल नामाच्या जयघोषाने परभणी नगरी दुमदमली। दिंडीत चिमुकल्यांनी साकारलेले देखावणे नागरिकांचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांचा सहभाग। आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे पोशाख परिधान करून टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलाची दिंडी काढली। या दिंडीमुळे शहरात भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले। विठ्ठल आणि रुक्मिणीचा वेश, वारकऱ्यांचा गणवेश परिधान करून हाताला टाळ आणि मृदंग, नववारीत पातळ परिधान करून डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन निघालेल्या मुली आणि भजनांचा गजर करत शहरातील मुख्य रस्त्यावरून शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली। दिंडी शहराच्या मुख्य रस्त्यावरून शिवाजी चौक गुजरी बाजार येथील विठ्ठल मंदिरापर्यंत गेली। शाळेतील शिक्षकांनीही वारकऱ्यांचे गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांच्या आनंदात अधिकच भर घातली। दरम्यान शहरातील निघालेल्या या दिंडी मार्गावर विविध संस्थांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले। दरम्यान दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या वेशभूषेचे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते।
Thank you.
याच्याकडे ॲप आहे आषाढ़ी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।